दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण समाजमुद्राच्या सत्रामध्ये नेहमीच दिग्गजांना आणि मान्यवरांना बोलत असतो, त्यांच्याशी समाजातील होणाऱ्या घटना घडींवर चर्चा करत असतो आणि त्यानुसार आपण आपल्यासमोर कार्यक्रम घेऊन येत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील सर आहेत. विलास पाटील सर हे खानदेशाचे भूमिपुत्र असून मागील 35 वर्षापासून ते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या मोशीमधून मोठे झालेले आहेत आणि आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या निर्देशानुसार ते समाजकारण करत असतात आणि त्यांची भूमिका देखील करत असतात. तर आज ते तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. मी सर सगळ्यांतर्फे सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली नेमणूक झालेली आहे, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. याशिवाय आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर भविष्यात काय जबाबदाऱ्या आहेत, कोणते प्रश्न असे प्रलंबित आहेत आणि काय आपल्याला वाटतं की या परिषदेच्या माध्यमातून आपण करावं? साहेब, परिषदेच्या माध्यमातून तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद, मी जवळजवळ 20 वर्ष महाराष्ट्र अध्यक्ष होतो. 20 वर्षानंतर आता 2 महिन्यापूर्वी मला साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षावरती नियुक्ती केलेली आहे. तरी पूर्ण भारतभर मला मराठा शिवसंघाचे विचार, मराठा शिवसंघाचे जे काही बरेचसे काही विचार आहेत, शाहू फुले, आंबेडकर, जिजाऊ मधा यांचे जे काही विचार आहेत, ते पूर्ण भारतभर मला पूर्ण पसरवायचे येते. त्या भारतभर त्यांच्या सर्व लोकांच्या पूर्ण घराघरात जाऊन राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे विचार पोचवायचे आहेत. सर बरं. सर, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण आता राष्ट्रीय पातळीवर आहात, तर पत्रकारांच्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या की आपण आता हातात घेऊ शकतो? पत्रकारांच्या जीवाचा प्रश्न आहे, त्यांच्या निधीचा आहे, भत्त्याचा प्रश्न आहे. बऱ्याच पत्रकारांना राहायला स्वतःचं घर नाही आहे किंवा तटपुंज्या त्या मानधनावर ते काम करतात किंवा मग त्यांचं कधी कधी हेल्थ इन्शुरन्स नसतो, आरोग्याचे प्रश्न असतात. बरेच पत्रकार आपण इलाजाअभावी दगावतानाही पाहतो. तर असे काही भेडसावणारे प्रश्न आपल्यासमोर आहेत का, त्याच्यावर आपण काही प्रकाश टाकू शकता का? हो साहेब, शहरी भागात पण तेवढेच प्रश्न आहेत आणि ग्रामीण भागातसुद्धा तेवढेच प्रश्न आहेत. पण ग्रामीण भागाच्या पत्रकाराला जर कुठे बाहेर पत्रकारितेसाठी काही न्यूजसाठी जावं लागत असेल तर त्याला ताबडतोब जाण्यासाठी काही वाहनाची गरज, म्हणजे गाड्या मिळतातच असं काही नाही आहे. मग त्यांना पावसातनं, कच्च्या रस्त्यातनं बरेचसा संघर्ष करत जावा लागतो. त्यांना संघर्ष करत असताना बरेचसे लोकांचे ॲक्सिडेंट पण होतात आणि ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना तसं मेडिकल सुविधा कुठल्याच पत्रकाराला मेडिकल सुविधा त्यांच्या कंपन्या असतील किंवा ते वैयक्तिक कुठली कोणीच देत नाही त्यांना मेडिकल सुविधा. त्यांच्याकडे बरेचसे असे पत्रकार आहे की जर बातमी कलेक्ट करायला गेला आणि तिथे ॲक्सिडेंट झाला तर तिथे त्यांना कोणी मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत पत्रकारितेने तर कोणीच त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. त्यांच्यासाठी काहीतरी शासनाने त्यांच्यावरती त्यांची मेडिकल सुविधा असेल, त्यांचं राहणीमाण्याचा प्रश्न असेल, प्रत्येक तालुक्या लेवलला त्यांना पत्रकारांना बसायला जागा नाही आहे. त्यांचे काही तहसील ऑफिस असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, काही ठिकाणी आहे असं शहरी भागामध्ये आहे, पण ग्रामीण भागामध्ये पत्रकारांना बसायला सुद्धा काही जागा नाही. ते कुठेतरी झाडाखाली किंवा कुठेतरी पायरीवर जाऊन बसून त्यांना काम करावं लागतं. असंच मी शासनाला एकच मागणी करणार की तुम्ही आमच्या पत्रकारांना कमीत कमी बसण्यासाठी तरी छोटासा रूम, 1x20x20 रूम तहसील ऑफिसमध्ये त्यांना द्यायला पाहिजे. तिथे सर्व म्हणजे फर्निचर वगैरे सगळी सुव्यवस्था करून द्यात, फॅन, इलेक्ट्रिक चेअर वगैरे सर्व थोडंफार फर्निचर करून दिलं की ते तिथे बसून पूर्ण चांगलं काम करू शकतील किंवा इतर तिथे कोणी आले इतर लोक त्यांना भेटीगाठी देऊ शकतील. आणि आरोग्याचा बऱ्याच विषय त्यांना ग्रामीण भागातल्या पत्रकारांसाठी तरी कंपल्सरी त्यांच्या फॅमिलीसाठी आरोग्यासाठी काहीतरी इन्शुरन्स तरी पाहिजे शासनाकडून. बरं सर, एकीकडे आपण सांगितलं की ग्रामीण भागात तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या पत्रकारांची अवस्था बिकट आहे, त्यांना सुविधा नाहीत, सुखसुविधा नाही आहेत किंवा त्यांना प्राथमिक गरजासाठी झगडावं लागतं. परंतु दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर भारतभरात हल्ले होत आहेत, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होत आहेत. आज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून या पत्रकारितेला पाहिलं जातं. एखादा पत्रकार खरं बोलायला लागलं तर त्याला चॅनल्सवरून नोकरीवरून काढण्यात टाकण्यात येतं किंवा त्यांना ती भूमिका मांडू नको म्हणून दबाव आणला जातो. आणि या दबाव तंत्रामुळे मोठे मोठे पक्ष फुटत आहेत. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेससारखे पक्ष फुटून 70-70 वर्ष पुरोगामी राहिलेली लोक रातोरात प्रतिगामी होत आहेत. मग अशा दहशतीच्या परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकावर होणारे हल्ले, त्यांच्यावर होणारा दबाव, त्यांच्यावर होणारी कुरघडी, यावर आपलं काय मत आहे?
साहेब, आता सच्चा जो पत्रकारिता असतो तो कुठलाही सरकार आलं तरी त्याच्याकडे झुकत नसतो तो. आता आत्ताची घटना पुण्यामध्ये जी घडून गेलेली, निखिल वागळे साहेबांनी याच्या आधी त्यांचा हा सातवा अटॅक होता त्यांच्यावरती आत्तापर्यंत. सतत यांनी बरेच वेळा सर्व पक्षांनी त्यांच्यावरती हल्ले केले आहेत. कारण का जो काम करत नाही, जो विरोधात जे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलणारे निखिल वागळे आहेत, आणि असे बरेचसे पत्रकार आहेत की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सत्य जे काही बोलायला गेलं की त्यांच्यावर हल्ले होतात. बरोबर. हां, आताच आपण निखिल वागळेचं उदाहरण घेतलं. मागच्या आठवड्यात पुण्यामध्ये निर्भय बनोच्या कार्यक्रमाला जात असताना ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, ज्येष्ठ विचारवंत चौधरी सर आहेत विश्वंभर चौधरी, किंवा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आहेत, यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, किंबहुना ते बालबाल बचावले असं म्हणता येईल. तर या हल्ल्यामागे सरकारचा हात हात आहे का, याच्यामागे अदृश्य शक्ती आहे, आपल्याला काय वाटतं? सर, काय तुम्हाला तर सर्वांना जगालाच माहिती आहे आज कुठली शक्ती अदृश्य आहे. हां, ती शक्ती कशी काम करते ती तर त्यांच्यासमोर त्यांना कुठलाच पक्ष ठेवायचा नाही आहे आता, की फक्त वन मॅन शो, फक्त भाजपच पाहिजे टिकायला पाहिजे, दुसरा कुठलाच पक्ष त्यांच्या समोर नको आहे. आणि सर्व परिस्थितीत जगात काय ईडी मागे लावली की त्यांना सगळ्यांना कोणाचे कोणाचे काही काढायचं, भाजपमध्ये घ्यायचं, तो झाला साप. मग तो त्यांनी भाजपकडे अशी डिटर्जंट पावडर आहे की किती भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये आल्यानंतर एकदम प्लेन होऊन जातो तो माणूस. निखिल वागळे हे असे पत्रकार आहेत की ज्यांनी खेरलांजी प्रकरणावरून विलासराव देशमुख आणि तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी आवाज उठवला होता. 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल, कोयला घोटाळा असेल, खुद्द त्यांनी त्यांच्याच लोकमत चॅनलचे जे मालक होते विजय दर्डा यांच्यावर देखील त्यांनी टीका केली होती, आणि त्यानंतर त्यांना त्या चॅनलमधून काढण्यात आलं. तर निखिल वागळेचं एक स्वभाव असा आहे की सरकारमध्ये जे आहे त्याच्या विरुद्ध ते बोलणार आणि त्यावेळेस ते घाबरत नाहीत. मग अशा वेळेस त्यांच्यावर कधीही जीवघेणा हल्ला झाला नाही. 2024 मात्र त्यांच्यावर जोरात हल्ला झाला, याच्यामागं आपल्याला काय वाटतं? साहेब, त्या टायमाला इतर जे काँग्रेसची सत्ता होती किंवा इतर यांची सत्ता होती, बाळासाहेब ठाकरेसुद्धा त्यांच्यावेळेस त्यांच्या काळातसुद्धा त्यांच्यावर हल्ले झाले होते. बरोबर. बरं, 2-3 वेळा त्यांच्यावर हल्ले झाले, शिवसैनिकांनी त्यांना जाऊन त्यांचं कार्यालय वगैरे तोडलं होतं त्या टायमालासुद्धा. पण आता जो परिस्थिती आता मी हे तर पूर्ण विरोधक जे मीडिया आहे, जो विरोधक सच्चा मीडिया जो आहे काम करणारा सच्चा मीडिया, बाकीचे बरेचसे मीडिया विकले गेलेले आहेत, त्याच्यात काही त्यांच्या सर्व त्यांच्या अंडरमध्येच काम करतात. पण सच्चा जो मीडिया जो काम करतो, जो पत्रकारिता काम करतो, त्याची परिस्थिती अशी की त्याचे पूर्ण पंख छाटले जात आहेत. बरोबर. तुम्ही जर आमच्या बातम्या जर कव्हर केल्या किंवा आमच्या बातम्यांच्या विरोधात दाखवलं तर ते संपवायचं त्यांची भूमिकाच घेतलेली. याच्यापुढे जे सच्चे कार्यकर्ते, जे सच्चे पत्रकार ते काम करणार आहेत, की त्यांना दहशत निर्माण झाली की आपण जे आहे ते बोलण्या जर बोलायचंच नाही, गप बसायचं, बोलल्यानंतर आपल्याचं पूर्ण कुटुंबाचं कुटुंब संपवून जाऊ शकतं. म्हणजे दबक्या आवाजामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्याच्या लेवलला पत्रकार लोक पाकिट घेतात असा आवाज असतो. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनानंतर तिसरा भ्रष्टाचाराचा विभाग कुठला तर पत्रकारांचा विभाग आहे असं देखील म्हटलं जातं. परंतु काही मुठभर असे पत्रकार आहेत की खरंच चांगली मीडिया करतात, चांगली बातमी लावतात, समाजातील प्रश्न त्यांना वाचा फोडतात असेही पत्रकार आहेत. परंतु एखाद्या माणसाला जर त्याच्या मुलीला जावई करायचं असेल तो पत्रकाराला मुलगी देताना कचकतो. एखादा पालक मोठा झाल्यावर माझ्या मुलाला पत्रकार करणार आहे असं म्हणताना कधी दिसत नाही, सगळ्यांनाच मुलाला इंजिनियर डॉक्टर वकील करायचं आहे. तर मग जे विद्यार्थी आता पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत किंवा भविष्यामध्ये ते 2040 35 पत्रकार होणार आहेत, परिस्थिती जर पत्रकारांची अशी असेल, एकीकडे चांगल्या पत्रकारांना दाबून टाकण्यात येत आहेत, एकीकडे काही पत्रकार मॅनेज होऊन त्यांनी स्वतःला गोदी मीडियाचं पण लेबल लावून घेतलेलं आहे, मग अशा परिस्थितीमध्ये जे इच्छित तरुण आहेत जे आता भविष्यात आपल्या देशाचे चौथा आधारस्तंभ होणार आहे पत्रकारितेचा, त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगू शकतो? साहेब, त्या विद्यार्थ्यांच्या त्यांनी बघितलं आहे आपल्या कुटुंबामध्ये आपले वडील एवढ्या वर्षापासून पत्रकार करतायत, तर आपले वडील आपल्याला साधं शिक्षणसुद्धा देऊ शकत नाही, आरोग्याचा प्रश्न तर बाजूलाच राहिलेला. तर त्यांना जो अनुभव बघतायत, घरातलं वातावरण बघतायत, घरातली गरिबी जी बघतायत, त्याच्यामुळे त्यांना असं कोणालाची इच्छाच होत नाही की पत्रकार क्षेत्राकडे जायला पाहिजे म्हणून. कुठल्या पत्रकाराचं कुठल्या मंत्र्याशी त्यांचे कॉन्टॅक्ट नाही, प्रत्येकाचे फॅमिली रिलेशन. जसं एखाद्या चित्रपटामध्ये नायक आणि खलनायक असतो, तसे काही TV चॅनलचे एक प्राईम टाईमचे काही पत्रकार आहेत, ते त्या पक्षासोबत किंवा त्या पार्टीसोबत किंवा त्या चॅनलसोबत बांधील आहेत. ते कोट्यवधी रुपये कमवताना आपण दिसतात, त्यांच्या प्रॉपर्ट्या शून्यावरून हजारो कोटीच्या घरात गेले आहेत. काही मोजके चॅनल आहेत, 15-20 चॅनल आहेत, आपण असे 100 पत्रकार धरू. परंतु जे प्रिंट मीडिया आहे, जे पत्रकारिता खरी करतात, त्यांच्यासोबत हे
टी व्ही चॅनल सारखं वागणूक मिळत नाही किंवा ते राजकीय पक्ष त्यांना मॅनेज करत नाहीत. अशा पत्रकारांची आर्थिक स्थिती गंभीर आहे, कौटुंबिक परिस्थिती पण गंभीर आहे, तर यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काय आपल्या परिषदेच्या मार्ग याच्यातून आपण भूमिका घेणार आहेत का? सर बघा, जर सर्व पत्रकारांना आपण जर शासनाने संरक्षण जर दिलं आणि ते स्पष्ट अगदी प्रामाणिकपणे जर काम केलं त्यांनी, तर नक्कीच याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांना मार्ग सापडणारच आहे. पण शासनाने त्यांना जी जेवढी सुरक्षा द्यायला पाहिजे तेवढी सुरक्षा बोलते डिक्लेअर करतात पण ॲक्च्युली ग्राउंड लेवलला भेटत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे, महिन्याला एक पेन्शन योजना मोदी सरकारने आणलेली आहे, त्यांच्या अकाउंटला काही पैसे 500 रुपये 1000 रुपये महिन्याला जमा होतात. तशीच पेन्शन योजना अंगणवाडी सेविकेंसाठी देखील आलेली आहे आणि जे खाऊ वाटप करणारे कर्मचारी आहेत त्यांना पण आलेली आहे. तर असं काही पेन्शन योजना पत्रकारांना लागू करायला पाहिजे का? हो, पेन्शन प्रत्येकाला मागे चालू होतं बरेच दिवस अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, की त्यांनी ग्रामीण भागातल्या पत्रकारांसाठी काहीतरी बरंचसं काही निधी पण दिला होता त्यावेळेस. हां, पण ते कार्यामध्येच थांबलं. पूर्ण ग्रामीण भागातल्या काही पत्रकारांना जे अगदी अतिशय म्हणजे दुर्गम भागात काम करतात त्यांना काही आजारी पडले किंवा काही हॉस्पिटलचा खर्च आला तर त्यांना दिला जात होता, किंवा काही पेन्शन योजना चालू केली होती त्यांनी, पण ते काही काळानंतर बंद पडले ते. बरं सर, आपला अनुभव 35-40 वर्षाचा आहे, आपण पत्रकार देखील आहात परंतु त्याच्या आधी आपण देशाचे नागरिक देखील आहात. देशाचे नागरिक आहे ना, त्यांनी आपल्याला मी प्रश्न विचारतो. देशामध्ये जी आता अराजकता आहे, पत्रकार दहशतीमध्ये आहेत, राजकीय नेते विरोधी पक्ष दहशतीमध्ये आहे, एकतर आमच्या पक्षात या नसेल तर ED घ्या किंवा मग जेलमध्ये जा, ही जी परिस्थिती ओढवली आहे ही परिस्थिती अशीच राहील का याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो? साहेब, आतापर्यंत ही जी परिस्थिती होती शासकीय यंत्रणेंना ज्या पद्धतीने आता वापरलं जात आहे, आत्तापर्यंत कुठल्याच सरकारने असं वापरलं गेलेलं नाही माझ्या माहितीनुसार, तरी मी बघितलं नाही. पण आता विरोधी पक्षातला जर असेल आणि तो सरळ मार्गाने येत नसेल तर ED ची भीती दाखवून, आणि तुम्हाला तर माहितीच आहे सगळे जे राजकीय कुठल्याही पक्षाचे असू द्या की कसे त्यांचे भूखंड असतील किंवा इंडस्ट्रीज असतील साखर कारखाने ते कसे बरबडलेले आहेत प्रत्येक पक्षातला, ह्या आजच्या काळाला कुठलाच पक्षातला कुठलाच राजकीय जो असेल पुढारी असेल कुणीही असेल तो प्रामाणिक नाहीच आहे. त्यांच्या करोडोचे संपत्ती आहेत, पण ED ची भीती दाखवून जेलमध्ये जाण्यापेक्षा चला भाजपमध्ये गेलेलं काय वाईट आहे? अच्छा, जेलपेक्षा भाजप बरं अशी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती ना, जेलपेक्षा भाजप बरं. 70,000 कोटीचे जे कर्ज आहे ते गेले कुठे आता? बरोबर, काही आता लोकांचे एवढे साखर कारखाने आणि ज्या लोकांची वैचारिक पातळी संपत्ती त्यांना बाहेर काढत आहेत ते. बरोबर. पण आत्ता परवा दिवशी गडकरी साहेबांनी जे निवेदन दिले की बाहेरच्या आलेल्या बाहेरनं जे आलेले आहेत भाजपमध्ये त्यांना भाजपमध्ये स्थान देऊ नका, ते स्वतःच्या पक्षात झाले नाही तर यांना काय होणार आहेत? बरोबर. गडकरी साहेबांनी आज मी तर म्हणतो फक्त गडकरी साहेबच रोकटोक बोलतात, बाकीचे कोणी जर एवढे रोकटोक बोलत नाही भाजप विरोधात. बरोबर. ते भाजपमध्ये असून भाजपच्या विरोधात बोलणारी पहिली व्यक्ती ती. बरोबर. आणि भाजपमध्ये जे जुने लोक आहेत राजनाथ सिंग असेल त्यांची परिस्थिती काय आहे? बरोबर. जे स्पष्ट वागतात त्यांना तसं दाबलं जात आहे. सर, शेवटचा एक प्रश्न आपल्याला विचारतो की आताची जी दयनीय अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये पत्रकारांनी स्वतःला कसं शाबूत ठेवावं, सच्ची पत्रकारिता कशी करावी आणि माणुसकी कशी जपावी, चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्या पत्रकारांना काय सांगू शकतो? आपण एक देशाचा 14 आधारस्तंभ आहे. आपण जर पत्रकारांनी जर जागृत राहिलं नाही तर पुढची परिस्थिती अधिक भयानक होणार आहे. यांनी आज तर देश विकायला काढलेलाच आहे, आणि आपणही जर गप्प बसलं आपणही मुख गळून बसलं तर आता हे सगळं होत असताना वाचा फोडणारे एक पत्रकार माध्यमातूनच शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये पब्लिकपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवलं जातं, आणि जर आपणच गप्प बसलो तर अतिशय भारत विकायला वेळ लागणार नाही, आपली परिस्थिती पाकिस्तानासारखी होणार आहे. त्यासाठी पत्रकारांनी तरी प्रामाणिकपणे नाही पैसा कमवला नाही काही कमवला पण कमीत कमी भारतासाठी तरी जागृत राहायला पाहिजे. आणि हे जे विरोधात काम करणारे जे भारतात जे विकारी जे आलेले आहेत विकण्यासाठी, हे 10-15 लोकांची जी फडी आहे आणि ते त्यांचे काही लोकांनाच फक्त करोडो, सर्व प्रायव्हेटीकरण सर्व खाजगीकरण जे चालू आहे याच्यावर काहीतरी अंकुश लागेल त्याच्याविषयी. आता 2024 इलेक्शनमध्ये कळेलच, पण जनतेने तरी जागृत राहायला पाहिजे. जनतेने पूर्वीसारखं जे होत होतं त्याच्यात स्वतः जर येईन आपण आपल्याला फसवून घेतो आहे मला तरी वाटतं. जनता जर जागृत झाली ना तर काहीच वेळ लागणार नाही, पण कुठेतरी जनताच गाफील होऊन जनताची चुकीमुळे हे यांना शहीत आहे.
कुठेतरी जनता गाफील आहे आणि जनता जागृत होणं अतिशय गरजेचं आहे असं सरांचं म्हणणं आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी सखोल अशी चर्चा केली, प्रत्येक प्रश्नाला आपण रोखटोक शैलीमध्ये उत्तरं दिलीत आणि आपण आपल्या परिषदेतर्फे आलात. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक झाली यासाठी आमचं पुन्हा आम्ही एकदा आपलं पूर्णच अभिनंदन करतो. आपण आम्हाला वेळ दिलात त्यासाठी मी आपला आभारी आहे सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. तर दर्शको, हे होते तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील सर. जळगाववरून खानदेशातून ते आपल्या स्टुडिओमध्ये नांदेड येथे आले होते. त्यांच्याशी आपण चर्चा केली, वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण सखोल अशी चर्चा केली. भारतातील आताची परिस्थिती, प्रश्न पत्रकारांचे, प्रश्न पत्रकारांचं वर्तमान, भविष्य यावरही आपण चर्चा केली. दर्शको, आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांना बोलत जाऊ आणि अशीच चर्चा करत राहू. तोपर्यंत मी आपली इथेच थांबतो, रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमधुरा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.